आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती नागपुरात आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये सामना रंगण्याची चिन्ह आहेत. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांविरोधात अनिल देशमुख यांच्या नावाची चर्चा रंगलेली आहे. बघू या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांचं गेल्या 3 टर्मपासून एक हाती वर्चस्व राहिलंय. अशा परिस्थितीत यंदा फडणवीसांविरोधात कोण हाच महाविकास आघाडीपुढे कळीचा मुद्दा असणार आहे. याचं उत्तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या रूपानं असू शकतं अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळेच नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये सामना रंगणार का याकडे राज्याचं लक्ष असेल. अनिल देशमुख साहेब जर ईडीलाच घाबरले नसतील, जेलमध्ये जायला घाबरले नसतील, अन्यायाच्या विरोधात ते लढले, मग अशा प्रकारे जो व्यक्ती अन्याय करतो असे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जर अनिल देशमुख साहेब तिथे उभे राहत असतील आणि महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांचाच त्यांना पाठिंबा असेल तर आम्ही सुद्धा त्याला पाठिंबा देतो. एक लढवया नेत्या एक अशा नेत्याच्या विरोधात लढत आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात, ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राची वाट लावली आणि फक्त गुजरातचा विकास त्यांनी तिथे केलाय आणि राजकारण अतिशय खालच्या आणि गलिच्छ लेवलला त्यांनी नेऊन ठेवलेलं आहे. मी एकटा कधी निर्णय घेत नसतो, आमचा पक्ष जे काय असेल ते ठरवेल आणि तसा आदेश देईल जो काय असेल. 2009 मध्ये विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर दक्षिण पश्चिम मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून सलग 3 वेळा देवेंद्र फडणवीसच या मतदारसंघातून विधानसभेत पोहोचल्यात. काँग्रेसनं फडणवीसांविरोधात 3 वेळा वेगवेगळा उमेदवार उतरवला पण यश आलं नाही. दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ 2009 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना 89,258 मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना 61,483 मतं मिळाली होती. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना 113,918 मतं तर काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे यांना 54,976 मतं मिळाली होती. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना 109,237 मतं तर काँग्रेसच्या आशिष देशमुख यांना 59,893 मतं मिळाली होती. नागपूर लोकसभेतून अपेक्षेप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा विजयी झाले. मात्र फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचं मताधिक्य वाढलंय. फडणवीसांच्या मतदारसंघात गडकरींना किती लीड? 2014 मध्ये नितीन गडकरी यांना 106,725, 2019 मध्ये 120,185 तर 2024 मध्ये 113,501 मतं मिळाली होती. तर काँग्रेसला 2014 मध्ये 44,002, 2019 मध्ये 65,061 आणि 2024 मध्ये 79,966 मतं मिळाली होती. माननीय देवेंद्रजी 1999 पासून दक्षिण पश्चिम मध्ये होते. माझं असं म्हणणं आहे की काम करण्याला महत्व आहे. जे राहतात तिथेच, जे वस्तीत आहे, ज्यांना स्वप्न पडले आहे की आता आमदार बनणार आहे, परंतु स्वतःच्या वस्तीत राहून नगरसेवक राहून सुद्धा त्यांच्या वस्तीतला एक एक स्लमचा पट्टा हा देवेंद्र फडणवीस देतात आहे, तर त्यांना त्याच्याबद्दल केवळ एवढंच म्हणावं लागेल. मग मुंगेरी लालके हसीन स्वप्ने, स्वप्न बघायला कोणाला हरकत नाही, त्यांनी स्वप्न बघावे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मध्यंतरी अचानक गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं, त्यामुळे देशमुख दक्षिण पश्चिम नागपुरात फडणवीसांविरुद्ध विधानसभेची निवडणूक लढतील असा तर्क लावला जातोय. आणि असं झाल्यास आजी माजी गृहमंत्र्यांमधील ही लढाई रंजक असेल हे नक्की. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.